नमस्कार, मी यशोधरा गाडगीळ. मी पुण्यात चिनी भाषा तज्ज्ञ म्हणून काम करते. आपले 3 भारतीय विद्यार्थी चीनमधल्या वोलॉंग नॅशनल नेचर रिझर्व येथे पांडा या प्राण्याचा अभ्यास करण्यासाठी गेले आहेत. त्यांना शुभेच्छा देताना मला खूप आनंद होत आहे. चिनी भाषेची शिक्षिका व अभ्यासक म्हणून माझा चिनी माणसं आणि त्यांच्या संस्कृतीशी कायमच संबंध येतो. त्यातून मला असं लक्षात आलं की भारत व चीन या दोन्ही देशांचा इतिहास खूप मोठा आहे आणि आपल्या दोन्ही संस्कृतीत कमालीचे साम्य आहे. या दोन्ही देशात अनेक शतकांपासून व्यापार चालू आहे. आता गरज आहे ती सांस्कृतिक देवाणघेवाण आणि वेगवेगळ्या कल्पना, नवीन शोध याची माहिती एकमेकांना करून देण्याची. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही राष्ट्रांमधील विविध स्तरांवरचा संवाद वाढावा अशी इच्छा व्यक्त केली आहे. आणि म्हणूनच श्री छनलियांग चोंग आणि श्री राजेंद्र शेंडे सर यांनी एकत्र येऊन दोन देशांमधल्या तरुणांसाठी त्यांच्यामधील संवाद संपर्क वाढवण्यासाठी एक उपक्रम योजला आहे. चिनी पांडांच्या संवर्धनाचा अभ्यास करण्याची ही मोहीम भारतातील तेर व चीनमधील ऑपरेशन अर्थ या दोन संस्थांनी संयुक्तरित्या आयोजित केली आहे. भारतातून गेलेले हे 3 स्वयंसेवक तेजस, देवश्री आणि किशोर या प्रकल्पासाठी मनापासून काम करतील आणि या संधीचा जास्तीत जास्त उपयोग करून घेतील अशी मला खात्री आहे. भारतामध्ये जसे वाघाचे स्थान आहे तसेच चीनमध्ये पांडाचे महत्त्व आहे. आपले हे स्वयंसेवक चीनी स्वयंसेवकांबरोबर जैवविविधतेच्या संवर्धनावर पण चर्चा करतील. त्यातून निघणाऱ्या विविध कल्पनांचा वापर पुढे भारतातील व्याघ्र संवर्धन प्रकल्पात केला जाऊ शकतो. भारताच्या सांस्कृतिक दूतांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. नमस्कार.